या पूर्वीच्या क्लासला आपण समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या महत्त्वाच्या संदर्भात चर्चा करत होतो. आज आपल्याला समाजशास्त्राच्या विकासाच्या संदर्भात चर्चा करायची, समाजशास्त्राच्या व्याप्तीच्या संदर्भात चर्चा करायची. या संदर्भात चर्चा करत असताना उदय आणि विकास संकल्पना पाहत असताना दाते माईक बंद कर. तर समाजशास्त्राच्या उदयाची संकल्पना आपण अभ्यासत असताना यापूर्वी चर्चा केलेली आहे, पण आज आपल्याला विकासाच्या संदर्भातली चर्चा करायची. समाजशास्त्राचा उदय आणि विकास किंवा समाजशास्त्राची व्याप्ती या दोन्ही तिन्ही मुद्द्यांचा संदर्भ घेऊन आज आपल्याला आपला क्लास आजचा एंगेज करायचा. आणि हा क्लास झाल्यानंतर फक्त एक संकल्पना माझ्या माहितीत होती किंवा दोन संकल्पना ह्या चॅप्टरमध्ये राहतात. एक म्हणजे महत्वाची संकल्पना जी सुरू आहे ती म्हणजे राहिलेली आहे ती म्हणजे समाजशास्त्राचा इतर सामाजिक शास्त्रांशी असणारा सहसंबंध. ही एक संकल्पना आपली राहिलेली आहे. आणि समाजशास्त्र हे शास्त्र आहे का, ॲज अ सायन्स म्हणून समाजशास्त्राचं अध्ययन कसं करायचं, या संदर्भातली चर्चा आपल्याला करायची राहिली. ह्या दोन संकल्पना झाल्या की पहिलं युनिट आपलं संपतं आणि सेकंड युनिटला आपल्याला सुरुवात करायची. साधारणपणे मार्चच्या पूर्वी आपल्याला सगळे चारही युनिट कव्हर करायचे, ठीक आहे. असो, आज आपण पाहू समाजशास्त्राच्या उदय आणि विकासाच्या संदर्भात चर्चा करत असताना पहिला जो पार्ट झालेला आहे त्यावर मी परत चर्चा करणार नाही. समाजशास्त्राचा उदय कसा झाला, समाजशास्त्राच्या जन्माची पार्श्वभूमी, उदयाच्या पार्श्वभूमीच्या संदर्भात आपण पहिली चर्चा केली आहे. आज आपल्याला अभ्यासायचा आहे समाजशास्त्राचा विकास. समाजशास्त्राचा उदय करण्यामध्ये समाजशास्त्राचा जनक म्हणून ज्या व्यक्तीकडे पाहिले जाते ते म्हणजे ऑगस्ट कॉम्ट यांच्या देशापासून आपण पाहू. समाजशास्त्राच्या विकासाची सुरुवात ही सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये कशाप्रकारे झाली, वेगवेगळ्या देशांमध्ये समाजशास्त्राचा विकास कसा होत गेला आणि अगदी थोड्याशा कालावधीमध्ये, कमी कालावधीमध्ये हे शास्त्र विद्यार्थीप्रिय, अभ्यासकप्रिय म्हणून कसं उदयास आलं, या संदर्भातल्या चर्चा आज आपल्याला इथे करायची आहे. समाजशास्त्राचा विकास सुद्धा सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाला, तर सर्वात प्रथम आपण एक एक मुद्दे पाहू. पहिला मुद्दा आहे फ्रान्समधील समाजशास्त्राचा विकास. आपल्याला माहित आहे, मुद्दे लिहून घेत चला, फ्रान्समधील समाजशास्त्राचा विकास. समाजशास्त्राची मुहूर्तमेढच, समाजशास्त्राचा जन्म हाच कुठे जर झाला असेल सर्वात प्रथम, तर तो फ्रान्समध्ये झाला. आणि मग फ्रान्समध्येच समाजशास्त्राचा उदय झाला असल्या कारणाने त्याच्या विकासाची मुहूर्तमेढ सुद्धा तिथेच उरवली गेली आहे असं आपल्याला म्हणावयास काही हरकत असणार नाही. म्हणून समाजशास्त्राचा जो प्रथम विकास झाला किंवा विकासाची वाटचाल सुरू झाली, विकासाची पायाभरणी सुरू झाली, त्याच्या व्याप्तीची पायाभरणी सुरू झाली, या संदर्भातलं सर्वात प्रथम जर काम कुठं आणि कोण्या देशामध्ये झालं असेल तर ते म्हणजे केवळ आणि केवळ फ्रान्समध्ये झालं. आणि फ्रान्समध्ये जे काम झालं त्या कामामध्ये कोणाकोणाचं योगदान महत्त्वपूर्ण होतं, फ्रान्समधील समाजशास्त्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान कोणी कोणी दिलं, या सगळ्यांची चर्चा होणं सुद्धा इथे क्रमप्राप्त ठरतं. त्यामध्ये ऑलरेडी आपण पहिली चर्चा ऑगस्ट कॉम्टची केलेली आहे. ऑगस्ट कॉम्टला समाजशास्त्राचा उद्गाता म्हणून ओळखलं जातं. ऑगस्ट कॉम्टने समाजशास्त्राच्या विकासामध्ये अतुलनीय आणि महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं. शास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम केलं. समाजशास्त्राचं नामाभिधान समाजशास्त्र म्हणून करण्याचं काम केलं. समाजशास्त्राला प्रस्थापित करण्याचं काम या कॉम्टने केलं. म्हणून कॉम्टचं स्थान हे अग्रगण्य स्थानी आहे. आणि कॉम्टने समाजशास्त्राला काय काय दिलं किंवा कोणतं योगदान दिलं समाजशास्त्राच्या विकासामध्ये, तर त्यांनी तीन अवस्थांच्या सिद्धांताचं मांडणी करून त्या सिद्धांताचं योगदान दिलं. प्रत्यक्षवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला, शास्त्राच्या वर्गीकरणाचा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यानंतर स्थितीशास्त्र आणि गतिशास्त्र या संदर्भातही आपले विशिष्ट विचार हे कॉम्प्टने मांडले. आणि या सर्व सिद्धांतांच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या विकासाची पायाभरणी आणि शुद्ध शास्त्राच्या विकासात आपलंही महत्त्वपूर्ण योगदान असावं ही भूमिका ठेवून कॉम्प्टने योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही चर्चाही आपण याच्यापूर्वी केली. पण कॉम्प्टच्या नंतर खऱ्या अर्थाने फ्रान्समधील समाजशास्त्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान कोणी जर दिलं असेल तर ते म्हणजे इमिल दुर्खिम नावाच्या विचारवंतांनी दिलं. इमिल दुर्खिमच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं कॉम्प्ट आणि इमिल दुर्खिमच्या बाबतीमध्ये की समाजशास्त्रोपी मंदिराचा पाया हा कॉम्प्टने जरी भरलेला असेल किंवा पाया रचवलेला जरी असला तरी समाजशास्त्रोपी मंदिराचा कळस होण्याचं भाग्य हे इमिल दुर्खिमला लाभलं असं म्हटलं जातं. आणि म्हणजे समाजशास्त्राच्या विकासामध्ये जेवढं महत्त्व कॉम्प्टचं आहे
त्याच स्वरूपाचं किंवा त्याच्या बरोबरचं महत्त्व हे दुर्खींचंही आहे असं आपल्याला म्हणावयास काहीही हरकत नाही. याचं कारण काय आहे? तर समाजशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा देण्यात, समाजशास्त्राची विशिष्ट अभ्यास पद्धती विकसित करण्यात, समाजशास्त्राची शास्त्रीय अध्ययन पद्धती विकसित करण्यामध्ये, समाजशास्त्राचा अभ्यास विषय निर्धारित करण्यामध्ये दुर्खींचं योगदान हे अतिशय महत्त्वपूर्ण. या दुर्खींच्या योगदानाशिवाय समाजशास्त्राच्या विकासाची चर्चाही आपण करू शकत नाही. म्हणून दुर्खींनं कोणकोणतं योगदान समाजशास्त्राच्या विकासामध्ये दिलेलं असेल तर त्यामध्ये आपण पाहतो की दुर्खींनी सुद्धा काही सिद्धांत, काही विचार समाजशास्त्राच्या विकासाच्या संदर्भात मांडलेले आणि त्यामुळे समाजशास्त्राचा विकास झाला. त्यामध्ये सामाजिक तथ्याची संकल्पना दुर्खींनी मांडली आणि दुर्खीम असं म्हणतो की सामाजिक तथ्य हाच समाजशास्त्राचा अभ्यास विषय व्हावा. मग सामाजिक तथ्य कशाला म्हणायचं हे सुद्धा पाहणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. पहिला महत्त्वाचा भाग आहे की आपण तथ्यांच्या बाबतीमध्ये अनेकदा समाजामध्ये सुद्धा चर्चा करतो, व्यवहारामध्ये सुद्धा चर्चा करतो की सामाजिक तथ्य काय आहे, सामाजिक तथ्य कशाला म्हणतो. तर आपण पाहतो की अनेकदा म्हणतो की दोन चार मैत्रिणी आपण किंवा मित्र एकत्रित गोळा झालो आणि बोलता बोलता एखादी मैत्रीण काहीतरी बोलायला लागली तर आपण दुसरीला म्हणतो की नाही नाही तिच्याकडे काही लक्ष देऊ नको, तिच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. तथ्य म्हणजे काय? तथ्य म्हणजे सत्यता, असा आपला अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे. पण समाजशास्त्री विचारवंतांनी तथ्यांची सुद्धा एक विशिष्ट पद्धतीची व्याख्या केली. गुड आणि हॅट नावाचे एक विचारवंत आहे, ते असं म्हणतात सर आवाज नाही. तर सामाजिक तथ्याच्या संदर्भात दुर्खींनी मांडलेले जे विचार आहेत त्यामध्ये दुर्खीम असं म्हणतो की आपलं गुड आणि हॅट नावाचे विचारवंत असं म्हणतात की सामाजिक तथ्य काय आहे तर एक अनुभवसिद्ध सत्यापनीय अवलोकन म्हणजे सामाजिक तथ्य होय. तर अनुभवसिद्ध सत्यापनीय अवलोकन म्हणजे सामाजिक तथ्य होय म्हणजे काय होय? की जी एखादी बाब, जी एखादी घटना, जी एखादी घडलेली घटना असेल किंवा एखादी वस्तू असेल त्या सामाजिक तथ्याला दुर्खींनी तर वस्तुमानावा असंच म्हटलेलं आहे. तर जो अनुभव एखाद्या घटनेचा, एखाद्या वस्तूचा एखाद्या व्यक्तीने घेतला तीच अनुभूती जर दुसऱ्या व्यक्तीला होत असेल तर आपण समजून चालायचं, तशाच प्रकारची अनुभूती जर होत असेल तर आपण समजून चालायचं की त्यामध्ये तथ्य आहे, त्यामध्ये तथ्य आहे. कारण का सामाजिक तथ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर असं म्हणता येतं की सामाजिक तथ्य हे अनुभवजन्य असतात. जी एखादी बाब एखाद्याच्या अनुभवावर खरी उतरलेली आहे, जी एखादी बाब एखाद्याच्या अनुभवाला जशी उतरलेली आहे तशीच ती बाब जर दुसऱ्याच्याही अनुभवावर तशीच उतरत असेल तर त्या गोष्टी मग त्या संदर्भात आपण एक वाक्य किंवा एक स्टेटमेंट करू शकतो की या बाबीमध्ये अशा अशा प्रकारचं तथ्य आहे. फॉर एक्झाम्पल, अनुभवसिद्ध सत्यापनीय अवलोकन म्हणजे तथ्य होय हे कशावरून आपल्याला प्रकट करता येतं त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. उदाहरणार्थ आपल्या ज्ञानेंद्रियांना जी होणारी जी काही अनुभूती आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पाच ज्ञानेंद्रिय आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या घटकांची अनुभूती घेत असतो. आणि ही अनुभूती घेत असताना जी अनुभूती मला आलेली आहे तीच अनुभूती जर तुम्हाला येत असेल तर त्या अनुभूती आलेल्या घटकाच्या संदर्भात, ज्या घटकांची आपण अनुभूती घेतली त्या घटकांच्या संदर्भात आपण जे स्टेटमेंट करू त्या स्टेटमेंटला किंवा त्या वाक्याला आपण तथ्य असं म्हणू. फॉर एक्झाम्पल, मी साखर खाल्ली आणि साखर खाल्ल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की जिव्हा किंवा चव हे सुद्धा एक पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक ज्ञानेंद्रिय आहे आणि ती साखर मी खाल्ल्यानंतर मला गोड लागली आणि तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला जर कडू लागली आणि मी म्हणत आहे की साखर गोड आहे तर तुम्ही म्हणाल की नाही साखर कडू आहे, पण हे शक्य आहे का? नाहीये. तुम्ही जर असं म्हणाल की मी साखर खाल्ल्यानंतर मला साखर कडू लागली तर ते तुमचं तथ्य हे तथ्य होणार नाही. त्याचं कारण असं आहे की साखरेच्या संदर्भातलं तथ्य काय आहे की साखर ही काय असते, गोडच असते. मी जर साखर खाली तरी मला गोड लागेल, तुम्ही जरी साखर खाली तरी तुम्हाला गोड लागेल. म्हणजे साखरेच्या संदर्भातलं तथ्य हे आहे की साखर हे गोड पदार्थ आहे, हे साखरेच्या संदर्भातलं तथ्य आहे. म्हणजे ही काय झाली? मग जर मी एखादा व्यक्ती म्हणत असेल, तुम्ही म्हणाल की नाहीये साखर ही गोड नाहीये,
तर मी म्हणेल तुम्हाला असं किंवा एखादा व्यक्ती म्हणेल की तुम्ही त्याची अनुभूती घेऊन पहा, त्यामध्ये तुम्हाला तथ्य भेटेल की नाही, तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुम्ही जर अनुभूती घेतली आणि तुम्हाला जर साखर गोड लागली तर तुम्ही म्हणाल की साखरेमध्ये गोडवा आहे किंवा साखर ही गोड आहे, त्यामुळे साखर ही गोड असल्यामुळे साखरेच्या संदर्भातलं तथ्य आहे की साखर ही गोड आहे. सांगण्याचं तात्पर्य की तथ्य म्हणजे काय, तर अशी अनुभूती झालेली असा एखादा घटक त्यांनी तर पार आपला दुर्खींनी तर त्याला वस्तू म्हणा असं म्हटलं, तर अशी एखादी वस्तू की त्या वस्तूची अनुभूती सगळ्यांनी घेतल्यानंतर सगळ्यांना जर सारखी येत असेल तर त्या अनुभूतीला आपण तथ्य असं म्हणावं, जर ती सारखी येत नसेल तर त्या अनुभूतीला आपण तथ्य म्हणायचं नाही. म्हणून सामाजिक तथ्य, त्यानंतर समाजशास्त्रातील असणाऱ्या श्रमविभाजनाचा सिद्धांत, आत्महत्येचा सिद्धांत हा दुर्खींचा समाजशास्त्रातील महत्वपूर्ण योगदान आहे. 1897 दुर्खींनी द सुसाईड नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये दुर्खींनी आत्महत्येच्या सिद्धांताच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या विकासातलं महत्वपूर्ण योगदान दिलं. त्याबरोबर त्यांनी सामूहिक प्रतिनिधित्वाची संकल्पना मांडली, सामाजिक एकतेची संकल्पना मांडली. धर्माचा सिद्धांत दुर्खींचा महत्वपूर्ण सिद्धांत म्हणून ओळखला जातो. धर्माच्या सिद्धांतामध्ये जर चर्चा करायची झाली, धर्माच्या सिद्धांताच्या बाबतीमध्ये जर दुर्खींच्या चर्चा करायची झाली तर आपल्याला माहित आहे की दुर्खींनी भारतातील आणि जगातील प्रमुख धर्मांचा अभ्यास करत असताना दुर्खींनी धर्माच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडला, आणि ह्या धर्माच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडत असताना दुर्खींनी अरुंठा या आदिवासी जमातीचा, ऑस्ट्रेलियातील अरुंठा नावाची एक आदिवासी जमात आहे, त्या आदिवासी जमातीचा अभ्यास करून धर्मविषयक आपले विचारही प्रगट केले. तर हे सगळे जे विचार आहेत दुर्खींचे ते समाजशास्त्राच्या विकासाला मोठे योगदान देणारे ठरलेले आहेत. धर्माचा सिद्धांत असेल, सामूहिक प्रतिनिधित्वाची संकल्पना असेल, आत्महत्येचा सिद्धांत असेल, श्रमविभाजनाचा सिद्धांत असेल, सामाजिक एकतेचा सिद्धांत असेल, सामाजिक तथ्याची संकल्पना असेल, या सर्व संकल्पना, हे सर्व तथ्य ह्या सगळ्या सिद्धांतांच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दुर्खींनी दिलं. म्हणून फ्रान्सच्या समाजशास्त्राच्या विकासातच नव्हे तर समग्र जगातील समाजशास्त्राच्या विकासामध्ये समाज दुर्खींचं योगदान हे अलौकिक आहे, महत्वपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर इंग्लंडमधील समाजशास्त्राचा विकास आपल्याला पाहायचा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, इंग्लंडमधील समाजशास्त्राच्या विकासामध्ये जर महत्वपूर्ण योगदान कोणाचं असेल तर ते हर्बर्ट स्पेन्सरचं आहे. हर्बर्ट स्पेन्सरला इंग्लंडमधील समाजशास्त्राचा उद्गाता म्हणून ओळखलं जातं. हर्बर्ट स्पेन्सरच्या विचारांमुळं इंग्लंडमधील समाजशास्त्राच्या विकासाला चालना मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण का तर समाजशास्त्राला एक व्यवस्थित रूप देण्याचं काम केवळ इंग्लंडमध्ये नव्हं तर एकूणच समाजशास्त्राला व्यवस्थित रूप देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते सिमेलने केलेलं आहे, आणि सिमेलचं नाव त्यामध्ये अग्रगण्य स्थानी घेतलंही जातं. आता समाजशास्त्राचं, समाजशास्त्राला पूर्णत्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न जे सिमेलने केला त्यामध्ये त्यांनी कोणकोणतं योगदान दिलं किंवा कोणकोणत्या विचारांचं योगदान दिलं हे पाहणं महत्वपूर्ण ठरतं. त्यांनी समाजशास्त्राचा अभ्यास आणि प्रिन्सिपल्स ऑफ सोशियोलॉजी म्हणजे समाजशास्त्राची तत्वे हे दोन महत्वपूर्ण ग्रंथ दुर्खींनी लिहिले, आपलं स्पेन्सरने लिहिले, आणि त्या ग्रंथांच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या विकासातलं आपलं योगदान हे नोंदविलेलं आहे. याचबरोबर दुर्खी आपल्या स्पेन्सरने सामाजिक उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे जो डार्विनने मांडलेला आहे त्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सामाजिक डार्विनवाद किंवा सेंद्रियतेचा सिद्धांत हा मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो सिद्धांत मांडत असताना त्या सिद्धांत त्या सिद्धांताच्या माध्यमातून स्पेन्सरने दिलेलं समाजशास्त्राच्या विकासातलं योगदान हे जगाच्या पाठीवरचे समाजशास्त्राचा अभ्यास करणारे कोणतेही संशोधक आणि समाजशास्त्रज्ञ विसरत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांनी मानवी समाजाची तुलना ही मानवी शरीराशी केली, आणि ज्याप्रमाणे मानवी शरीराच्या संचलनासाठी ज्या ज्या घटकांचं योगदान महत्वपूर्ण ठरतं त्याचप्रमाणे मानवी समाजाच्या संचलनासाठी ह्या सामाजिक संरचनेचे असणारे जे घटक आहेत, सामाजिक व्यवस्थेचे जे घटक आहेत, ते घटक अतिशय महत्वपूर्ण योगदान देतात या संदर्भातली चर्चा स्पेन्सरने केली. आणि म्हणून या स्पेन्सरचा जो काही उत्क्रांतीवादी सिद्धांत आहे, सेंद्रियतेचा सिद्धांत आहे आणि उत्क्रांतीवादी सिद्धांत, ह्या उत्क्रांतीवादी सिद्धांताच्या संदर्भात त्यांनी डार्विननी मांडलेल्या विचारांचं समर्थन करताना आपल्याला पाहायला दिसतं. डार्विननी जे म्हटलेलं आहे, डार्विननी ओरिजन ऑफ द स्पाईस नावाचा एक ग्रंथ लिहिला 1859 मध्ये, आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या संदर्भातले आपले विचार मांडले की मानवी समाजाचा विकास कसा झाला. या संदर्भात विचार मांडत असताना एक अलीकडील काळात एक महत्वाचं पुस्तक आहे, तुम्हाला कधी वेळ मिळाला तर आपल्या लायब्ररीमध्ये बहुतेक आणलं असेल, सेपियन्स नावाचं एक पुस्तक आहे.
युवान नोवा हरारी नावाचा एक विचारवंत आहे, त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये मानवी समाजाच्या विकासाच्या संदर्भातले वेगवेगळे टप्पे, वेगवेगळ्या कालखंडात या मानवी जीवाचा विकास आणि प्रगती कशी झाली या संदर्भात विस्ताराने चर्चा त्यात केलेली आहे. वेळ मिळाला तर कधी वाचा. पण ह्या डार्विनच्या संदर्भात डार्विननी सांगितलं ओरिजिन ऑफ द स्पाइस नावाच्या ग्रंथामध्ये की मानवी समाजाचा विकास कसा झाला, तर उत्क्रांतीच्या अवस्थेमध्ये झाला. उत्क्रांती हे सामाजिक परिवर्तनाचा घटक आहे. उत्क्रांती म्हणजे काय, टप्प्याटप्प्याने होत जाणारा बदल, त्याला आपण उत्क्रांती असं म्हणतो. की टप्प्याटप्प्याने होत जाणारा जो बदल असतो त्याला उत्क्रांती म्हणतो. तर मानवी समाजाच्या विकासाच्या संदर्भात स्पेन्सर म्हणतो की टप्प्याटप्प्याने मानवी समाजाचा बदल होत गेला, मानवी समाजाचा विकास होत गेला. आणि हा टप्प्याटप्प्याने होत गेलेला जो बदल आहे, या बदलांवरच मानवी समाजाचा विकास झाला. आणि हे बदल होत असताना सुद्धा डार्विनने एक सूत्र सांगितलं होतं मानवी समाजाच्या उत्क्रांतीचं किंवा ह्या जीवाच्या उत्क्रांतीचं. तर ते उत्क्रांतीचं तत्व असं होतं की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, म्हणजे बळी तो कानपिळी म्हणा किंवा जो जगण्यासाठी समर्थ असेल, ज्याच्या हातात कुवत आहे, क्षमता आहे, आणि जो आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवण्यासाठी सशक्त आहे, अशाच मानवी समाजातील असणाऱ्या घटकांनी किंवा या सृष्टीतील असणाऱ्या जीव सजीव घटकांनी आपलं अस्तित्व कायम ठेवलं. आणि जे काळाच्या प्रवाहात आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी समर्थ नव्हते, ते काळाच्या प्रवाहात नष्ट झाले. या संदर्भात अशी चर्चा जी डार्विननी केली, त्याच चर्चेचा धागा पकडून किंवा त्याच चर्चेला पुढे पकडून या उत्क्रांतीवादी विचार मांडण्याचं काम स्पेन्सरने केलं. आणि समाजशास्त्राला फार मोठं योगदान या विचारवंतांनी स्पेन्सरने समाजशास्त्राच्या विकासात दिलं, जे इंग्लंडमधील समाजशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्यानंतर इंग्लंडमध्ये गिन्सबर्ग आहे, हॉबहाऊस आहे, वेस्टर्न मार्क आहे, याही विचारवंतांनी मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून, काही आदिवासींचा अभ्यास करून समाजशास्त्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्याचबरोबर मॅलिनोव्स्की आहे, रेडक्लिफ ब्राऊन आहे, यांनीही समाजशास्त्राच्या विकासातलं महत्त्वपूर्ण योगदान इंग्लंडमध्ये आणि जागतिक पातळीवरच्या समाजशास्त्राच्या विकासात दिलं असं आपल्याला पाहता येतं. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा देश आहे की ज्या देशामध्ये समाजशास्त्राचा विकास महत्त्वपूर्णरित्या झाला, त्यामध्ये जर्मनी. जर्मनीमधील समाजशास्त्राचा विकास हा महत्त्वाचा मुद्दा. आता जर्मनीमधील समाजशास्त्राच्या विकासाच्या संदर्भात चर्चा करायची झाली तर आपण असं म्हणतो की तीन विचारवंत जर्मनीमध्ये. हॅलो, हा बोल पार्वती बोल. सर पहिला आणि दुसरा देश कोणता? पहिला मुद्दा जो होता फ्रान्स मधील समाजशास्त्राचा विकास, दुसरा मुद्दा होता इंग्लंड मधील समाजशास्त्राचा विकास, आता तिसरा मुद्दा आहे जर्मनी मध्ये समाजशास्त्राचा विकास. तर जर्मनीमध्ये जो समाजशास्त्राचा विकास झाला त्यामध्ये तीन विचारवंतांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे, कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर आणि जॉर्ज सिमेल. जॉर्ज सिमेलचा जेव्हा संदर्भ येईल त्यावेळेस तुम्हाला स्वरूपात्मक संप्रदाय आणि समन्वयात्मक संप्रदाय या संदर्भातली चर्चा मी थोडीशी करेल तुम्हाला, जे व्याप्तीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण म्हणून अभ्यासली जाते. जॉर्ज सिमेल आहे, वॉन विज आहे, टॉनीज आहे आणि मॅक्स वेबर हे स्वरूप प्रधान संप्रदायाचे समर्थन करणारे विचारवंत म्हणून ओळखले जातात. या सर्व विचारवंतांचं असं मत होतं की समाजशास्त्र हे विशेषात्मक शास्त्र बनलं पाहिजे, समाजाच्या विशिष्ट अंगाचाच अभ्यास समाजशास्त्रज्ञ समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी केला पाहिजे, असा एक विचार प्रवाह बनून हे जॉर्ज सिमेल, आपलं जॉर्ज सिमेल आहे, वॉनविज आहे, टॉनीज आहे आणि मॅक्स वेबर आहे, या विचारवंतांनी विचार मांडला. थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण त्याच्यावर थोडी चर्चा करू. तर ज्या विचारवंतांनी जर्मनीच्या विकासामध्ये समाजशास्त्राच्या जर्मनीतील समाजशास्त्राच्या विकासात योगदान दिलं त्यामध्ये कार्ल मार्क्सचं नाव महत्त्वपूर्ण घेतलं जातं. कार्ल मार्क्सचा साधारणतः कालखंड 1818 ते 1883 आहे. आणि या कालखंडात कार्ल मार्क्सनी मांडलेले जे विचार आहेत, जगाच्या पाठीवर असा एकमेव विचारवंत आहे की ज्या विचारवंतांच्या विचारांनी जागतिक पातळीवरील सर्व राष्ट्रांची दोन भागात विभाजनी झाली, आणि असा एकमेव विचारवंत म्हणून मार्क्सकडे ओळखलं जातं की ज्याच्या विचाराने जगाची दोन भागांमध्ये विभागणी झाली, एक भांडवलशाही राष्ट्र आणि दुसरे साम्यवादी राष्ट्र. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या दोन महासत्ता उदयास आल्या होत्या त्या दोन महासत्ता ह्या याच्याच विचारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या. अमेरिका ही भांडवलशाही विचारांचं प्रतिनिधित्व करणारी महासत्ता होती, तर रशिया ही साम्यवादी म्हणजे मार्क्स, लेनिन, माओ, स्टॅलिन यांच्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारी राजसत्ता होती. असो त्या संदर्भात चर्चा पुढे किंवा जेव्हा मार्क्स शिकत असेल त्यावेळेस आपण विस्ताराने करू. तर हा जो कार्ल मार्क्स आहे, ह्या कार्ल मार्क्सनी तत्कालीन समाज व्यवस्थेतील म्हणजे जर्मन आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये जे वंचित होते, उपेक्षित होते, गोरगरीब होते, आणि मार्क्सच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे जे कामगार होते, अशा कामगारांना न्याय मिळावा, त्यांना त्यांचे न्यायिक हक्क प्राप्त व्हावेत, त्यांच्या विकासाशी संबंधित असणारे विचार मांडण्याचं काम ह्या कार्ल मार्क्सने केलं. आणि हे सगळे विचार, त्यांना न्याय आणि त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी जे जे विचार कार्ल मार्क्सने मांडले ते वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून मांडले.
त्यांनी दास कॅपिटल नावाचा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे जो 3 खंडांमध्ये प्रकाशित झाला. त्यांच्या जन्माच्या पूर्वी 2 खंड आणि त्यांच्या मृत्यूनंतर, म्हणजे सॉरी त्यांच्या जन्म त्यांच्या हयातीमध्ये 2 खंड आणि त्यांच्या मृत्यूनंतर कार्ल मार्क्सच्या मृत्यूनंतर एका खंडाचं प्रकाशन झालं 1872 च्या नंतर. तर ह्या कार्ल मार्क्सच्या विचारांमध्ये दास कॅपिटलचं महत्वपूर्ण योगदान आहे. 1848 त्यांनी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो नावाचा एक ग्रंथ लिहिला, त्याला साम्यवादाचा जाहीरनामा म्हणून ओळखलं जातं आणि जगातील कामगारांसाठी तो अतिशय महत्वपूर्ण ठरलेला जाहीरनामा होता असंही आपण म्हणतो. या कार्ल मार्क्सनी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असेल, होली फॅमिली असेल, दास कॅपिटल असेल, असे वेगवेगळे ग्रंथ लिहिले आणि ह्या ग्रंथांच्या माध्यमातून आपले विचार प्रगत केले. कार्ल मार्क्सने कोणकोणते सिद्धांत मांडून समाजशास्त्राच्या विकासात योगदान दिलं, तर त्याने भांडवलशाहीविषयक आपले विचार मांडले, त्याने साम्यवादी समाजव्यवस्थेच्या संदर्भातले आपले विचार मांडले, त्यांनी वर्गसंघर्षाचा सिद्धांत या संदर्भात आपले विचार मांडले, त्यांनी आर्थिक निर्धारणवादाचा सिद्धांत या संदर्भात आपले विचार मांडले, त्याला इकॉनॉमिक डिटर्मिनिझम असं म्हणतो. त्यानंतर त्यांनी अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत मांडला की कामगारांच्या अतिरिक्त श्रमातून भांडवलदारांना अतिरिक्त फायदा कसा होतो या संदर्भातले आपले विचार मांडण्याचं काम या कार्ल मार्क्सनी केलं. त्याचबरोबर या कार्ल मार्क्सनी साम्यवादाचा जो जाहीरनामा आहे हा अतिशय महत्वपूर्ण त्याचा जाहीरनामा म्हणून ओळखला जातो आणि या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी त्यांच्या विचारांचं स्वप्न होतं की वर्गविहीन आणि राज्यविहीन समाज निर्माण झाला पाहिजे आणि असा समाज की ज्या समाजव्यवस्थेमध्ये कोणी उच्च असणार नाही, कोणी नीच असणार नाही, कोणी गरीब असणार नाही, कोणी श्रीमंत असणार नाही, समाजातील सगळे लोक हे सारखे असतील, सगळ्यांना सारखे अधिकार प्राप्त झालेले असतील, राष्ट्राची असणारी जी काही संपत्ती असेल, म्हणजे जी काही समाजामध्ये असणारी स्थित संपत्ती असेल त्या संपत्तीवर सगळ्या राष्ट्राचा अधिकार असेल, त्या संपत्तीला सार्वजनिक संपत्तीचा दर्जा देऊन राष्ट्रीय संपत्ती घोषित केली, असे वेगवेगळे विचार ह्या कार्ल मार्क्सने मांडले आणि ज्या कामगारांच्या विकासाच्या संदर्भात ह्या विचार ह्या मार्क्सने मांडले म्हणून त्याला मार्क्सला कार्ल मार्क्सला कामगारांचा देवता म्हणून ओळखलं जातं. आणि या कार्ल मार्क्सच्या एकूणच त्याचं जीवनचरित्र सुद्धा एक फार वेगळ्या विचित्र स्वरूपाचं होतं आणि अतिशय हलाक्याच्या अवस्थेमध्ये जीवन जगलेला हा विचारवंत देशातील किंवा जगातील गरिबांच्या संदर्भात आणि कामगारांच्या संदर्भातील विचार मांडून समाजशास्त्राच्या विकासातलं महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिलेलं आहे. उत्पादन पद्धती, उत्पादन संबंध आणि उत्पादनाची साधने या संदर्भातील महत्वपूर्ण विचार कार्ल मार्क्सने मांडले. त्यानंतर जॉर्ज सिमेल हा स्वरूप प्रधान संप्रदायाचा प्रणेता होता आणि यांचं असं म्हणणं होतं की सामाजिक संबंध, सामाजिक क्रिया, सामाजिक अंतरक्रिया आणि सामाजिक प्रक्रिया अशाच विशिष्ट अंगावर समाजशास्त्रज्ञांनी अभ्यास आपल्या अभ्यासासाठीच आपलं लक्ष केंद्रित करावं आणि ह्याच घटकांचा अभ्यास करून समाजशास्त्राला विशिष्टात्मक किंवा स्वरूप प्रधान शास्त्र बनवण्याचा प्रयत्न केला जावा. त्याच्या अग्रे विरोधी समन्वयात्मक संप्रदायाच्या विचारवंतांनी वेगवेगळे विचार मांडलेले आहेत, त्याची चर्चा आपण पुढे संदर्भाला केव्हा करू. तर स्वरूप प्रधान संप्रदायाचा प्रणेता म्हणून जॉर्ज सिमेल, टॉनीज आणि वॉनविज आणि मॅक्स वेबर यांच्याकडे पाहिलं जातं. तर जॉर्ज सिमेलचं एवढं योगदान आहे की स्वरूप प्रधान समाजशास्त्राचा प्रणेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि समाजशास्त्राला विशिष्टात्मक शास्त्र बनवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान या जॉर्ज सिमेलने दिलं. तिसरा विचारवंत आहे जर्मनीतील समाजशास्त्राच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारा, तो म्हणजे मॅक्स वेबर. आता महत्वपूर्ण मुद्दा हा आहे की मॅक्स वेबर आणि कार्ल मार्क्स हे दोन विचारवंत असे विचारवंत आहे की कार्ल मार्क्सच्या अगदी विचारांचे विरोधी विचार हे मॅक्स वेबरने मांडलेले आहेत. अगदी भांडवलशाहीच्या विरोधात विचार मांडण्याचं काम कार्ल मार्क्सने केलं, तर भांडवलशाहीच्या समर्थनार्थ विचार मांडण्याचं काम मॅक्स वेबरने केलं. मार्क्स धर्माला आखूची गोळी मानतो, तर धर्म हे मानवी समाजाच्या विकासातलं महत्वपूर्ण साधन आहे असा विचार मॅक्स वेबर मांडतो. आणि हे उदाहरण देत असताना मॅक्स वेबर म्हणतो की धर्म आपुची गोळी आहे, धर्माची नशा किंवा धर्म हा गरिबांचं शोषण करण्यासाठी निर्माण झालेला आहे असे विचार मार्क्स मांडतो. तर मॅक्स वेबर म्हणतो की नाहीये, धर्म नावाच्या व्यवस्थेमुळेच जगातील असणाऱ्या समाजाचा विकास झाला आणि याचं उदाहरण देताना तो प्रोटेस्टंटांची नीतीतत्व आणि भांडवलशाहीचा उदय नावाचा 1905 त्यांनी एक ग्रंथ लिहिला मॅक्स वेबरने. आणि त्या ग्रंथामध्ये तो असं म्हणतो की प्रोटेस्टंट जे पंथ आहे ख्रिश्चनांचा, त्या पंथीय लोकांचा तुम्ही पहा की सर्वाधिक जास्त आर्थिक विकास झालेला आहे आणि हा आर्थिक विकास होत असताना या आर्थिक विकासाच्या मागे जर कोणतं तत्वज्ञान असेल तर तो म्हणतो की प्रोटेस्टंटांचं धार्मिक तत्वज्ञान आहे. आणि ह्या प्रोटेस्टंटांच्या या धार्मिक तत्वज्ञानामुळे आज जगाच्या पातळीवर जिथे जिथे प्रोटेस्टंट आहेत तेथे राष्ट्र विकसित आहे. म्हणून आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवण्यासाठी धर्मनावाचा जो विचार आहे किंवा धर्मनावाची जी संस्था आहे व्यक्तीला पाठबळ देत असते अशा प्रकारच्या विचारांचं समर्थन त्यांनी केलं. दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की भांडवलशाही समाजाला घातक असते असं मार्क्स म्हणतो, तर भांडवलशाहीमुळेच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास होऊ शकतो असं मत मॅक्स वेबर.
नॅक्सुगरचं म्हणणं आहे की मार्क्स म्हणतो की बा कामगारांचं शोषण हे भांडवलदार करतात. कल्पना करा की जर भांडवलदारच नसले असते तर कामगारांच्या हाताला काम कोणाकडून मिळालं असतं. अशा प्रकारचं आपल्या विचारांचं समर्थन हा मॅक्स वेबर करतो. याबरोबरच मॅक्स वेबरने सर्वाधिक महत्वपूर्ण योगदान समाजशास्त्राला आणि या देशाच्या जगाच्या असणाऱ्या व्यवस्थेला जर कोणतं दिलं तर नोकरशाहीच्या संकल्पनेचा उद्गाता म्हणून आणि त्या व्यवस्थेला सुधारित आणि व्यवस्थित करण्याचं योगदान महत्वपूर्ण योगदान जर कोणी केलेलं असेल तर ते मॅक्स वेबरने केलं. आणि मॅक्स वेबरचा नोकरशाहीचा सिद्धांत हा प्रसिद्ध आहे. सामाजिक क्रियेचा सिद्धांत हा मॅक्स वेबरचा प्रसिद्ध आहे. मॅक्स वेबर म्हणतो की सामाजिक क्रियेचा अभ्यास हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय असावा. कारण का समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक घटकांचा अभ्यास करत असताना केवळ आणि केवळ सामाजिक क्रियांचा अभ्यास करावा की जेणेकरून आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास करता येऊ शकतो. म्हणून सामाजिक क्रियेचा सिद्धांत, नोकरशाहीचा सिद्धांत, त्या संदर्भात धर्माचा सिद्धांत, त्या संदर्भात भांडवलशाहीच्या विकासाच्या संदर्भातील त्यांचे भांडवलशाहीविषयी त्याचे असणारे विचार, त्या सगळ्या विचारांच्या योगदानातून समाजशास्त्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान हे वेबरनेही दिलं. आणि या वेबरच्या दुसरा महत्त्वाचा आदर्श प्रारूपाची संकल्पना वेबरने मांडली, ते सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान वेबरचं आहे असं आपण समाजशास्त्राच्या विकासात. आणि ह्या तिन्ही विचारवंतांच्या योगदानाने केवळ जर्मनीमधील समाजशास्त्राचा विकास नाही झाला तर जगाच्या पातळीवर सर्वत्र सर्व देशातील समाजशास्त्राच्या विकासात सुद्धा यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे यांच्या या सिद्धांतामुळे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे अमेरिकेमधील समाजशास्त्राचा विकास. लेस्टर एफ वार्ड नावाच्या विचारवंताला अमेरिकेतील समाजशास्त्राचा जन्मदाता म्हणून ओळखलं जातं. वार्डने समाजशास्त्राच्या विकासाचे योगदान दिलं. त्यांचं असं म्हणणं होतं की समाजशास्त्राचं विभाजन हे दोन भागामध्ये झालं पाहिजे, एक शुद्ध स्वरूपाचं समाजशास्त्र आणि दुसरं आहे ते व्यावहारिक स्वरूपाचं समाजशास्त्र. शुद्ध स्वरूपाच्या समाजशास्त्रामध्ये मांडण्यात आलेले जे सिद्धांत असते समाजातील घटना घडामोडींचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करणाऱ्या सिद्धांतकारांसाठी संशोधकांसाठी हे अतिशय मार्गदर्शक ठरतं. आणि यासाठी समाजशास्त्र हे प्युअर सायन्स व्हावं याचा संदर्भ देऊन त्यांनी शुद्ध समाजशास्त्राचं समर्थन केलं. आणि सामाजिक घटनांच्या वर्तमान स्थितीचा अभ्यास करायचा जर समाजशास्त्रज्ञांना असेल तर असे कुठले तरी एक त्याला आपण थॉट ऑफ बंच म्हणून किंवा त्यांच्या विचारांचा एक गुच्छा असावा किंवा समाजशास्त्रज्ञांच्या सिद्धांतांची एक अशा प्रकारचा संकलन असावं की जे सिद्धांत समाजातील घडणाऱ्या सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना मार्गदर्शन करतात. आणि हे मार्गदर्शन करणारे जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी शुद्ध समाजशास्त्राचा विकास व्हावा अशी संकल्पना किंवा असं मत लेस्टर एफ वार्डने मांडलं. त्यानंतर तो असा म्हणतो की व्यावहारिक समाजशास्त्र हे सुद्धा केवळ समाजातील घडणाऱ्या घटना घडामोडींचा अभ्यास करून त्या घटनांशी संबंधित वस्तुनिष्ठता जाणून वास्तविकता जाणून एवढंच जर काम समाजशास्त्रज्ञांनी केलं तर त्या समाजशास्त्रात मध्ये विकसित झालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा फायदा समाजाला होणार. आणि म्हणून जे सिद्धांत विकसित होतात किंवा जे ज्ञान विकसित केलं जातं किंवा ज्या ज्ञानाची परिपूर्ती संशोधकांच्या माध्यमातून निष्कर्षांच्या माध्यमातून सिद्धांत स्वरूपात समोर येत असते ते ज्ञान व्यावहारिकदृष्ट्या उपयोगाचं अप्लिकेबल असेल, व्यवहारामध्ये त्याचा उपयोग होणार असेल तर ते अतिशय उपयोगी ठरणार आहे. आणि म्हणून एफ लेस्टर एफ वॉर्ड सारखा विचारवंत म्हणतो की व्यावहारिक समाजशास्त्राचा विकास सुद्धा व्हावा. आणि अलीकडील काळात अनेक समाजशास्त्राच्या शाखा ह्या व्यावहारिक उपयोगासाठी विकसित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून त्याचं योगदान समाजशास्त्राच्या विकासातलं अमेरिकेमध्ये आणि जगाच्या पातळीवर महत्त्वपूर्ण आहे असं आपण म्हणतो. त्यानंतर अमेरिकेतील एक दुसरा विचारवंत आहे ज्यांचं नाव महत्त्वपूर्ण घेतलं जातं ते म्हणजे टॉलकॉट पार्सन्स. टॉलकॉट पार्सन्सने सामाजिक क्रियेचा सिद्धांत मांडला. द सोशल सिस्टम नावाचा ग्रंथ त्यांनी 1952 लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी सामाजिक क्रियेचा सिद्धांत मांडला. आणि या सामाजिक क्रियेच्या सिद्धांताशी संबंधित विचार मांडत असतानाच त्यांनी सामाजिक संरचनेची संकल्पना मांडली. आणि त्या ज्या काही संकल्पना आहे सामाजिक संरचनेची संकल्पना आणि सामाजिक संरचनेच्या संकल्पनेचं विषयी विचार मांडत असताना त्यांनी मूल्य, प्रमाणके, गट, उपगट, दर्जा आणि भूमिका हे सामाजिक संरचनेचे मूलभूत घटक आहे. आणि या घटकांशी संबंधितच त्याने सामाजिक व्यवस्थेच्या पूर्वावश्यकता किंवा पूर्वअटी अशा प्रकारची एक संकल्पना मांडली. आणि हे पूर्वआवश्यकता जर प्राप्त करायची असेल तर त्या अंतराव कसा नष्ट केला पाहिजे ह्या पूर्वआवश्यकतांच्या बाबतीत त्यांची विचार प्रकारवादी दृष्टिकोनातून विचार मांडलेले आहेत. आणि त्याचे प्रकारवादी दृष्टिकोनातून मांडलेले विचार हे समाजशास्त्राच्या विकासासाठी किंवा समाजशास्त्रीय
सिद्धांतांच्या विकासासाठी आणि समाजशास्त्रज्ञांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून पार्सन्सचं योगदान सुद्धा समाजशास्त्रामध्ये अतुलनीय आहे. केवळ अमेरिकेच्या नाही तर जागतिक पातळीवरचे असं आपण म्हणू शकतो. रॉबर्ट मर्टन हे सुद्धा एक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी सुद्धा मध्यमस्तरीय सिद्धांत आहे, प्रमाण शून्यतेची संकल्पना आहे, ताणतणावाचा सिद्धांत आहे, संदर्भ समूहाची संकल्पना आहे, ह्या सगळ्या सिद्धांतांच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या विकासातील आपलं योगदान अधोरेखित केलेलं आहे. मॅकायवर आहे, त्यानंतर पित्रिम सोरोकिन यांनी सुद्धा सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत मांडले, लायनर थेरी वगैरे त्यांनी मांडलेली आहे. आणि ह्या पित्रिम सोरोकिनचं योगदान, मॅकायवरचं योगदान, यांनी सामाजिक संबंधाला समाजशास्त्राचा अभ्यास विषय मानलं, ह्या सर्व विचारवंतांचं योगदान हे समाजशास्त्राच्या विकासातलं महत्त्वपूर्ण योगदान आहे असं आपण म्हणतो. आणि सर्वात प्रथम 1950 जगामध्ये येल विद्यापीठामध्ये समाजशास्त्र नावाचा विषय हा स्वतंत्र अध्ययनासाठी सुरुवात करण्यात आली आणि येल विद्यापीठात समाजशास्त्र हा विषय अध्ययनासाठी सुरू झाला आणि समाजशास्त्राच्या विकासात भर पडली. 3 मिनिटाचा वेळ आहे, त्याच्यात 2 विचार राहिलेले आहेत. त्यामध्ये जपानमधील समाजशास्त्राचा विकास आहे. तिथे टोकियोच्या इम्पिरियल या विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचा विकास झाला आणि जपानमधील झालेल्या समाजशास्त्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान अमेरिकन समाजशास्त्रज्ञांचं आहे. त्या विचारवंतांच्या विचारांच्या प्रभावाखाली या अमेरिके जपानमधील समाजशास्त्राचा विकास झाला असं आपण म्हणतो. त्यामध्ये मग नंतर इंग्लंडमधील स्पेन्सरच्याही विचारांचा प्रभाव तिथं पाहायला मिळतो. टोकियो आणि क्युटो हे 2 शहर हे समाजशास्त्राच्या अध्ययनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून जपानमध्ये ओळखले जातात आणि जपानमध्ये समाजशास्त्राचा विकास झाला. 2 मिनिटाच्या अगदी कमी कालखंडा वेळामध्ये आपण भारतातील समाजशास्त्राच्या विकासाच्या संदर्भात चर्चा करणार. भारतामध्ये समाजशास्त्राचा जो विकास झाला शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो महत्त्वपूर्ण. असं म्हटलं जातं की 1921-19 मुंबई विद्यापीठामध्ये नगररचना शास्त्राचा अभ्यास करणारे अभ्यासक पॅट्रिक गेडिस नावाचे प्राध्यापक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र हा विषय शिकवायला सुरुवात झाली. पण 1924 समाजशास्त्र हा स्वतंत्र अध्ययनाचा नवीन विषय म्हणून जर सुरुवात कधी आणि कुठे झालेली असेल तर ती भारतामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये सर्वात प्रथम झाली. आणि 1924 या काळात मुंबई विद्यापीठामध्ये समाजशास्त्रीय अध्ययनाचं एक मूलभूत केंद्र म्हणून खऱ्या अर्थाने विकसित झालं आणि पहिली समाजशास्त्राची विद्याशाखा स्वतंत्र अध्ययन करणारी विद्याशाखा म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये 1924 सुरू झाली. आणि याचं नेतृत्व आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली तर 1924 जे समाजशास्त्र हा नवीन अध्ययन विषय विद्यापीठामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये सुरू झाला त्याचं नेतृत्व आणि पहिले समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून डॉक्टर जी एस भुरी यांना ओळखलं जातं. आणि मग समाजशास्त्राच्या भारतातील समाजशास्त्राच्या विकासात महत्त्वपूर्ण असं योगदान डॉक्टर जी एस भुरी यांनी दिलं. त्यांनी भारतातील जाती उत्पत्तीचा सिद्धांत मांडला. साधारणपणे जी एस भुरी यांचं जे योगदान आहे त्या योगदानामध्ये त्यांच्या जाती उत्पत्तीचा सिद्धांत, द कास्ट अँड रेस इन इंडिया नावाचा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे जो भारतातील जाती आणि वंशाच्या संदर्भातील अध्ययनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून मानला जातो. त्यानंतर द साधूज नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यानंतर या देशातील म्हणजे विशेष करून महाराष्ट्रातील असणारे जे काही मुंबई इलाक्यातील महादेव कोळी नावाची आदिवासी जमात आहे त्या जमातीचा त्यांनी अभ्यास केला. आणि याचबरोबर या समाजशास्त्रज्ञांनी म्हणजे जी एस भुरेंनी 1924 ते 1959 मुंबई विद्यापीठामध्ये समाजशास्त्राच्या समाजशास्त्र प्रमुखाचं म्हणून योगदान काम केलं आणि त्यानंतर सुद्धा समाजशास्त्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. यांचं दुसरं महत्त्वपूर्ण योगदान कोणतं आहे तर डॉक्टर जी एस खुरी यांच्या नेतृत्वाखाली 1952 भारतीय समाजशास्त्र परिषदेची स्थापना झाली, ज्याला आपण इंडियन सोशियोलॉजिकल सोसायटी असं म्हणतो. आणि त्या स्थापनेपासूनच ते सक्रिय त्यांचं